आता बाबन कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनलिटी थेरम पाहू. काय थेरम आहे? इफ लाईन डिवाइड्स एनी टू साइड इफ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो देन द लाईन इज पॅरल टू द थर्ड साइड. आता या स्टेटमेंटहून पहिल्यांदा मी फिगर काढतो. इफ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो, एक लाईन आहे, इफ लाईन डिवाइड इफ द लाईन डिवाइड टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल, सपोज दिस इज द लाईन, लाईन ट्रायंगल ए बी सी एंड लाईन दिस इज लाईन एल, लाईन डिवाइड द टू साइड्स इन द सेम रेशो, इन द सेम रेशो मीन्स इफ लाईन एल डिवाइड द सेगमेंट ए बी इन टू पार्ट ए पी एंड पी बी and divide segment AC in two part AQ and QC, AQ and QC. And what we have to given, if the line divide two sides of a triangle in the same ratio, means AP upon PB equal to AQ upon QC, means line divide the two sides of a triangle in point P and Q, and AP upon PB equal to AQ upon QC is given. And what we have to prove? Then the line is parallel to the third side. Then the line is parallel to the third side. म्हणजे ही लाईन L parallel कोणाला असते? बीसीला. आता पहिल्या थेरम मध्ये काय दिलं होतं आपल्याला, ही लाईन याला पॅरल होती, लाईन एल पॅरल टू साइड बी सी अँड हे दोन सर पॅरल असतील तर रेशो कसे असतात? इक्वल. हे थेरम होतं. आता त्याच्या उलट झालं. आता दिलं आहे की हे रेशोज इक्वल आहेत आणि काय असते, ही लाईन कोणाला पॅरल होईल? याला. याला म्हणतात कॉन्व्हर्स. म्हणजे कॉन्व्हर्स म्हणजे काय? इफच्या नंतरचं स्टेटमेंट इफ आणि थेरम म्हटलं तर आपलं कसं स्टेटमेंट असते, इफ आणि स्टेटमेंट कसं असते, इफ आणि त्यांच्या फॉर्म मध्ये असते. मग इफ नंतरचं स्टेटमेंट उचलायचं, देन नंतर टाकायचं, देन नंतरचं स्टेटमेंट उचलून इफ नंतर टाकायचं. या स्टेटमेंटला म्हणतात त्या थेरमचा कॉन्व्हर्स. मग येथे दिलं काय होतं मगाशी, की लाईन एल ही पॅरल कोणाला होती? बीसीला. तर रेशो कसे होते? इक्वल. आता रेशो इक्वल आहे, लाईन पॅरल दाखवायचे. म्हणजे गिवन काय? गिवन इन ट्रायंगल ए बी सी लाईन L intersect side AB and AC in point P and Q respectively and AP upon PB equal to AQ upon QC. This is given. What we have to prove? To prove this line is parallel to the third side. Means line L parallel side BC. Parallel side BC. This line is parallel to side BC. And the proof is not given in our syllabus. And therefore, first we are, what is the given? And what we have to prove? म्हणजे जर असं दिलं असेल तर आपल्याला असं लिहिता येते विथ द हेल्प ऑफ कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. मीन्स इफ द लाईन इंटरसेक्ट टू साइड्स ऑफ ट्रायंगल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स एंड रेशोज आर इक्वल, देन वी राईट लाईन एल पॅरल टू साइड बी सी विथ द हेल्प ऑफ कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. अँड दिस इज अ कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस